चीन भारताच्या हद्दीत घुसला आहे त्याला एकदा तरी दम घेऊन दाखवा असं खुलं आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींना दिलंय. एक्सप्रेस वृत्त समूहाशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलंय. तर मनसेच्या औरंगाबाद सभेवरही त्यांनी सडकून टीका केली. कोरोनामुळे 2 वर्ष नाटक सिनेमे बंद होते, आता फुकटात करमणूक होणार असेल तर का नको अशी बोचरी टीका त्यांनी राज ठाकरेंवर केली आहे. असे भोंगेधारी आणि पुंगीधारी खूप पाहिले, मी त्याकडे लक्ष देत नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. नेमकं कोणत्या कोणत्या मैदानात कोणते कोणते खेळ करतात हे आतापर्यंत लोकांनी अनुभवलेले, कधी मराठीचा खेळ, कधी हिंदुत्वाचा खेळ, कधी ह्याचा खेळ. तर असे हे खेळाडू जे असतात ना, त्यांना मी काही इतरांचं कोणाचं मी आपण करू इच्छित नाही, म्हणजे जे खेळ करतात डोंबारी वगैरे त्यांचं आपण नाही मी करू इच्छित. परंतु असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेने पाहत आलेले आणि ते काय झालेलं आहे की 2 वर्षाचा कालखंड हा प्रचंड मोठा आहे. त्या कालखंडामध्ये सगळं बंद होतं, नाटक, थिएटर, सिनेमा सगळं बंद होतं आणि जर करमणूक फुकटात करून मिळत असेल तर का नाही पाहिजे. असे भोंगेधारी पुंगीधारी खूप बघितले. मला सारखा आम्ही हिंदुत्वाचा डंका वाजवा नाही लागत, आम्ही हिंदू आहोत का असं तुमच्या वागणुकीमध्ये घडतं की तुम्ही कोण आहात तुम्हाला सांगावं लागते का, तुम्हाला रोज तुमची नवीन नवीन ओळख आणि नवीन नवीन तुमचे सगळे जे काही झेंडे ते फडकावे लागतात, तरी ह्या रंगाचा, तरी त्या रंगाचा, तरी त्या रंगाचा, असं का दरवळायला करावं लागतं. आम्ही कधीच झेंडा बदललेला नाहीये.